पवित्र शाखा म्हणजे ज्याला आम्ही मंदिर मानतो, ज्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची पूजा होत होती, आनंद दिघ्यांची तसबीर होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे पुतळा होता, त्याच्यावर बुलडोजर फिरवून मुंदे गटानं आपला DNA काय आहे ते स्पष्ट करतो. लोकांची दिवाळी जी आम्ही आनंदानं साजरी करतो त्यात मिठाचा खडा टाकायचा आहे का, तर तुम्ही जरूर अडवा. आज संध्याकाळी माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मुंब्र्याला जात आहोत. आपला जो प्रश्न आहे समाचार घेणार का, नुसता समाचार नाही तर छाताडावर पाय रोवून उभे राहणार आहोत. आज संध्याकाळी 4 वाजता शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याबरोबर आम्ही सगळे असू, असंख्य शिवसैनिक मुंब्र्यात जिथे सत्ता दहशत पैसे याच्या बळावर ज्या शाखेवर बुलडोजर फिरवले, जे स्वतःला शिवसैनिक मानतात पण अफजल खानाच्या औलाद आहे, असे प्रकार मोगलाईत घडत होते. मोगलाईमध्ये महाराष्ट्रात मंदिरं पाडली, लोकांच्या घरादारावर नांगर फिरवले, ती मोगलाई. मी धर्म किंवा जात म्हणून पाहत नाही, त्याला मोगलाई म्हणतात. तर निजामाच्या काळात असं घडत होतं. जे आपल्या विचारांचे नाही, जे आपल्या बेईमान भूमिकेला समर्थन देत नाही, त्यांच्या घरादारावर नांगर फिरवायचा, बुलडोजर फिरवतो. त्याच्यामुळे पवित्र शाखा म्हणजे ज्याला आम्ही मंदिर मानतो, ज्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंची पूजा होत होती, आनंद दिघ्यांची तसबीर होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथे पुतळा होता, त्याच्यावर बुलडोजर फिरवून मुंदे गटानं आपला DNA काय आहे ते स्पष्ट केलं. असंख्य शिवसैनिकांनी सांगितलं की आपण इथे साहेब यायला पाहिजे. उद्धव साहेबांनी आज जायचं तिथे निमंत्रण स्वीकारलंय, आम्ही आज जाऊ. पण माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुंब्र्यात येण्यापासून रोखण्याचं कारस्थान पोलिसांनी रचलेलं आहे. कालपासून पोलिसांनी दहशत निर्माण केली मुंब्रा आणि ठाणे परिसरात. ठाणे ग्रामीण, मुंब्रा, कळवा, ठाणे परिसरातील शिवसेना, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. तडीपार करू अशा धमक्या देण्यात आलेल्या आहेत. बरं का, तडीपार करू. उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे जे पोस्टर्स, बॅनर्स आहेत ते पोलिसांसमोर फाडण्यात आले पहाटेपर्यंत. आणि पोलिसांची अशी भूमिका आहे की उद्धव ठाकरे यांना अडवायचं. आम्ही म्हणतो अडवा, अडवायची हिंमत असेल तर जरूर अडवा. तुम्हाला महाराष्ट्रात लोकांची दिवाळी जी आम्ही आनंदाने साजरी करतो त्यात मिठाचा खडा टाकायचा आहे का, तर तुम्ही जरूर अडवा. जे पोलीस आज शिवसेना पक्षप्रमुखाने आम्हाला अडवण्यासाठी हजारोच्या फौजफाट्यानं कामाला लागले आहेत, ते शिवसेनेच्या शाखेवर बुलडोजर फिरवताना कुठे होते? पोलीस कोणाची गुलामगिरी करतात? प्रशासन कोणाची गुलामगिरी करता? एक लक्षात घ्या, आज ज्यांची तुम्ही चाकरी करताय ना, तो मालक 31 डिसेंबरला सत्तेत राहणार नाही. या राज्यात बदल होणार आहे. 2024 नंतर केंद्रात आणि महाराष्ट्रात बदल होणार आहे. तेव्हा जे आज गुलाम आणि चाकर म्हणून शिवसैनिकांवरती हात उचलतायत, नोटिसा बजावतायत, त्यांनी स्वतःचं काय होईल याचा आधी विचार करा. मग ते पोलीस अधिकारी असतील, प्रशासनातील लोक असतील, गुंड आणि माफिया असतील, आम्ही त्याची पर्वा करत नाही. थोडीच थोड उत्तर दिलं जाईल. आणि अंगावर यायची जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तयार आहोत. कोण आहात तुम्ही? तुमच्या औकात काय? तुमची लायकी काय? आपण कोण आहात? तुम्ही शिवसेना पक्षप्रमुखाला आणवायचा भूमिका घेताय?
ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना माझं आव्हान आहे. आम्ही 4 वाजता आनंदनगर नाक्यावर पोहोचतो. हजारो शिवसैनिक त्यांचे तिकडे स्वागत करतात आणि आम्ही मुंब्र्याला जाणार आहोत. मुंब्रा ठाण्याचा भाग आहे, महाराष्ट्राचा भाग आहे. शाखेवर बुलडोजर ज्या पद्धतीने फिरवलेत तुम्ही, कोण होते बुलडोजरवाले, कोणाच्या आदेशाने बुलडोजर फिरवले, लाजा वाटत नाही तुम्हाला? बघू, बोला. हिंदी अभि पुरावा नाही दो, बोला. जितेंद्र आव्हाडांनी देखील ट्विट केलेलं आहे की मी अगोदरच पोलिसांना सांगितलं होतं की बघा, महाराष्ट्र त्या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्र विकास आघाडी आणि इंडिया गटाचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी उद्धवजींना विनंती केली, आपण या. आम्ही निघणारच होतो, पण आजची तारीख त्या सगळ्यांना मिळून ठरवली, आम्ही जातो. पोस्टर फाडतात, बॅनर्स फाडतात, पोलीस पाहतायत. पोलिसांना फोन केले तरी पोलीस जात नाहीत. पोलीस कोणाच्या पेरोलवर आहेत, कोणाच्या पगारावर आहेत? पोलीस आयुक्ताने सांगावं. पोलीस आयुक्त, आपण कोणाची चाकरी करताय? एका गटाची चाकरी करत नाही तुम्ही, तुम्ही या राज्याची चाकरी करताय. उद्धव ठाकरे या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते आणि 2024 नंतर पुन्हा ते त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसणार आहे ते विसरू नका.